विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी शीतल कुमार गोरे अपना सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आजच्या या एपिसोड मध्ये तुम्हाला समोर जे ऑब्जेक्ट ड्रॉइंग दिसत आहे त्यास आपण पोस्टर कलर या माध्यमामध्ये रंगकाम करणार आहोत। हा पार्ट थर्ड असणार आहे। या पार्ट मध्ये आपण वॉटर बॅग या ऑब्जेक्टला रंगकाम करून पाहणार आहोत। यानंतरचा येणारा व्हिडिओ त्यामध्ये या तीनही वस्तूंचं रंगकाम सोप्या पद्धतीने कसे करायचे हे आपल्याला पाहायला मिळेल, तोही भाग आपण पाहावा। विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर तुम्हाला ऑब्जेक्ट ड्रॉइंग या विषयाची अनेक सुंदर सुंदर व्हिडिओ पाहायला मिळतील। ते पाहण्यासाठी वरील आय बटणावर क्लिक करावं, म्हणजे तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ पाहता येतील। साहित्य पाहूया। समोर तुम्हाला पोस्टर कलर्स दिसत आहेत। सर्वच सेड मी समोर घेतलेले आहेत। त्यानंतर ब्रश पहा, हे फ्लॅट प्रकारातील ब्रश आहेत। हा 0 नंबरचा आहे आणि हा 6 नंबरचा आहे। यामध्ये तुम्ही 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबरचाही ब्रश वापरू शकता। इकडे हे राऊंड प्रकारातील ब्रश आहेत। यावर हा 9 नंबरचा ब्रश आहे आणि हा 5 नंबरचा ब्रश आहे आणि हा 1 नंबरचा ब्रश आहे। असे ब्रश लागतील। पाणी लागेल, सुती कपडा अशा प्रकारचे साहित्य लागेल। मध्यम छटा आपण तयार केली आणि यामध्ये थोडा ब्लू घेऊया, क्रिमझन रेड घेऊया, ही आपली डार्क छटा तयार झाली। याच रेडमध्ये थोडं व्हाईट घ्यायचं आहे आणि फिकट म्हणजे लाईट छटा। त्यावर आपण आता नंतर काम करू। हा पिकॉक ब्लू कलर आहे। तो आपण आधी मध्यम छटा तयार केली म्हणजे डायरेक्ट बॉटल मधला दिला। नंतर आपण त्याला लाईट करतो आणि व्यवस्थित मिक्स करून देतो। डार्क करण्यासाठी पिकॉक ब्लू मध्ये कोबाल्ट ब्लू घेतलाय। लगेच ओल्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे थोडासा सावलीचा भाग आहे। यामधला जो लाईट आहे पण अजून वाढवूया। Thank you.
फक्त यावर इथे या पद्धतीने रंगकाम करायचं आहे. आता आपण यावरील जे डिटेल्स आहेत ते करणार आहोत. रेड घेतलाय, क्रिमझन रेड घेतलाय, थोडा त्याच्यामध्ये ब्ल्यू घेतलाय. इथे मी एक नंबरचा ब्रश वापरतोय. या आउटलाईन अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर हा जो निळा डार्क रंग आहे ते आपण आता डिटेल्स करूया. यावर जे लाइट्स आहेत ते पण देतोय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ऑब्जेक्ट ड्रॉइंगचे रंगकाम पूर्ण केलेले आहे. आपणही या पद्धतीने रंगकामाचा सराव करावा. आर्ट मास्टर गोरे या चॅनलवरील या ज्या वस्तू आहेत त्याचे मी स्वतंत्र असे
एक एक वस्तूचे रेखाटन व रंगकामाचे व्हिडिओ बनवलेले आहेत। ते जर आपण पाहिले तर त्यामध्ये अजून सविस्तर अशी माहिती, सविस्तर असा लेसन द्वारे त्यामध्ये शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह। धन्यवाद।